नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एप्रिल मंथ मधला सेकंड वीक कव्हर करतोय. याआधी आपण फर्स्ट वीक चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे, तर आता आपण सेकंड वीक कव्हर करू. ज्यांनी कोणी फर्स्ट वीक बघितलेलं नाहीये त्यांच्यासाठी इथं लिंक अवेलेबल आहे, तुम्ही ते लेक्चर नक्की बघा. ओके, तर सेकंड वीकमध्ये आपण सुरुवात करताना महत्वाचे दिवस बघू. तर 10 एप्रिल पासून आपण सुरुवात करूया. 10 एप्रिल हा वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून सेलिब्रेट झालेला आहे. ओके, तर विचारू शकतात एक्झाममध्ये वर्ल्ड होमिओपॅथी डे हा कधी सेलिब्रेट होतो, तर 10 एप्रिलला. होमिओपॅथीचे फाउंडर कुणाला म्हणतात हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर ते म्हणजे डॉक्टर क्रिस्टियन सॅम्युएल. तर यांचा जन्म जर्मनीचा आहे, 1796 चा. तर त्यांना फाउंडर ऑफ होमिओपॅथी असं म्हटलं जातं. ओके, त्यांनी बरेच शोध लावलेत, बरेच थेसिस केल्यात, आणि त्याच्यामुळेच आपल्याला एक होमिओपॅथीमध्ये बरीच डेव्हलपमेंटसुद्धा करता आलेली आहे. ओके, आणि यावर्षीची जी वर्ल्ड होमिओपॅथी डे होता, याची जी थीम होती ती म्हणजे एनहान्सिंग क्वालिटी रिसर्च इन होमिओपॅथी थ्रू सायंटिफिक इव्हिडन्स अँड रिच क्लिनिकल एक्सपिरियन्सेस. ओके, तर ही त्याची थीम आहे, ही पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघू आपण. पुढचा पण एक इम्पॉर्टंट डेच आहे, आणि तो म्हणजे 5 एप्रिल. 5 एप्रिललाच नॅशनल मेरीटाईम डे म्हणून ऑब्झर्व करण्यात आलेला आहे. ओके, तर मेरीटाईम डे म्हणजे ऍक्च्युली मेरीटाईम म्हणजे काय असतं, ज्या समुद्राशी संबंधित ज्या घटना आहेत या आपण मेरीटाईम या टर्मनी डिनोट करू शकतो. ओके, तर नॅशनल मेरीटाईम डे हा 5 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात आला. हा ऍक्च्युली का करण्यात येतो, तर 1919ला 5 एप्रिल 1919ला बॉम्बेहून लंडनला एक आपली भारताची स्वतःची अशी शिप ही रवाना झाली होती किंवा निघाली होती बॉम्बेहून लंडनकडे. तर हे 5 एप्रिल 1919ला. ओके, त्याच्यामुळंच हा दिवस 5 एप्रिल हा दिवस आपण नॅशनल मेरीटाईम डे म्हणून सेलिब्रेट करतो. ओके, हा वर्ल्ड मेरीटाईम डे नाही आहे. वर्ल्ड मेरीटाईम डे हा लास्ट वीक ऑफ सप्टेंबरमध्ये सेलिब्रेट केला जातो. ओके, त्याच्यामुळे हा लक्षात तुम्ही ठेवा की नॅशनल मेरीटाईम डे म्हणून. ओके, पुढची न्यूज बघू आपण. प्रधानमंत्री मुद्रा योजनाशी संबंधित ही न्यूज आहे. तर प्रधानमंत्री मुद्रा योजनामध्ये आत्तापर्यंत 1.8 लाख करोड तर एवढं लोन 2016-17 या फायनान्शियल इयरमध्ये देण्यात आलेलं आहे. हा एक नवीन टार्गेट सेट झाले किंवा एक नवीन अचीवमेंट झालेली आहे, आणि जे टार्गेट होतं हे तर क्रॉस झालेलंच आहे. ओके, तर 1.8 लाख करोड एवढं लोन आत्तापर्यंत प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून देण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 4 करोड लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आत्तापर्यंत. ओके, तर 4 करोड लोकांनी लाभ घेतलेला आहे, याच्यापैकी 70% या महिला आहेत. हे पण महत्त्वाचं पॉईंट आहे. ओके, आणि आपण जर वेगवेगळ्या जाती धर्मानुसार जर आपण त्याचं बायफ्रेगेशन केलं, तर याच्यामध्ये 20% लोक हे SC कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे ज्यांनी या 4 करोड लोकांनी जे लोन घेतले याच्यापैकी 20% हे SC कॅटेगरीचे आहेत, 5% हे ST आहेत, आणि 35% हे OBC येतात. ओके, म्हणजे जो मुख्य हेतू होता की मागासलेल्या वर्गाला एक म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं, तर हा सुद्धा गव्हर्नमेंटचं एक टार्गेट होतं आणि हे पण अचीव झालेलंच आहे. ओके, आणि 2017-18 साठी आता गव्हर्नमेंटनी टार्गेट चेंज करून ते ठेवलंय 2.44 लाख करोड. ओके, म्हणजे 2.44 लाख करोड एवढं तरी 2017-18 या फायनान्शियल इयरमध्ये गव्हर्नमेंटला मुद्रा योजनेतून लोन प्रोव्हाइड करायचं आहे. आपण मुद्रा योजनावरती डिटेल लेक्चर बघितलेले ऑलरेडी, ज्यांनी कुणी ते बघितलेलं नाही आहे. ओके, ते तुम्ही तिथून बघू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 3 अशा कॅटेगरीमधून लोन प्रोव्हाइड केलं जातं, जसं की शिशु, किशोर आणि तरुण. तर शिशूचं जे लोन प्रोव्हाइड करायचं जे लिमिट आहे हे 50,000 आहे, किशोरचं आहे 50,000 ते 5 लाख, आणि तरुणचं आहे 5 लाख ते 10 लाख. आणि बाकीची बरीच इन्फॉर्मेशन आपण त्या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहे, तुम्ही ते लेक्चर नक्की बघा. कारण आता ही योजना न्यूजमध्ये आली आहे, त्याच्यामुळे याच्यावरती आणखीन प्रश्न बनू शकतात एक्झाममध्ये. ओके, पुढची न्यूज बघूया आपण. ही न्यूज एका न्यूक्लिअर पॉवर प्लांटशी संबंधित आहे. हा एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, दॅट इज हरिपूर नावाचा, हरिपूर न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर हा न्यूजमध्ये होता रिसेंटली. तर एक्झाममध्ये असं विचारू शकतात की हरिपूर न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा कुठल्या राज्यामध्ये आहे, तर हा वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. ओके, तर हा महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये दिसतातच. नेक्स्ट न्यूज बघू आपण. हा ज्योग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा पॉईंट आहे, आणि याच्यामध्ये एक नदीचा उल्लेख केलेला आहे, ती म्हणजे तिस्ता रिव्हर. तर तिस्ता रिव्हर ही रिसेंटली चर्चेमध्ये आहे, ऍक्च्युली ही वादामध्ये आहे.
भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये या नदीशी संबंधित काही मतभेद क्रिएट झालेले आहेत, तर ही नदी कुठल्या नदीची उपनदी आणि याचा उगम कुठून होतो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ज्योग्राफीमध्ये येऊ शकतात. तर तिस्ता रिव्हर ही सिक्कीममध्ये उगम पावते आणि ती ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. ओके, तर ब्रह्मपुत्राची ती ट्रिब्युटरी आहे तिस्ता नदी. आणि कुठल्या दोन देशांमध्ये सध्या वाद सुरू आहे त्याच्या पाण्यावरून, तर त्याच्या फ्लोवरून वाद सुरू आहे ॲक्च्युली, तर ते दोन देश म्हणजे भारत आणि बांगलादेश. ओके, आणि भारत आणि बांगलादेश यांच्याशी संबंधित आणखीन एक न्यूज आहे, ती म्हणजे भारत आणि बांगलादेश यांनी आत्ता रिसंटलीच 22 वेगवेगळे ॲग्रीमेंट साईन केलेले आहेत. ओके, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी दोघांनी 22 ॲग्रीमेंट साईन केलेले आहेत. ओके, आणि याच्यामध्ये भारत बांगलादेशला बऱ्याच ठिकाणी मदत करतोय, बऱ्याच सेक्टर्समध्ये मदत करतोय. एकूण 4.5 बिलियन डॉलर्स एवढं आपण बांगलादेशला हेल्प करणार आहे त्यांच्या प्रोजेक्टसाठी. आणि एक खास मदत आहे ती म्हणजे 500 मिलियन डॉलर्सची, तर ही आपण बांगलादेशला त्यांच्या डिफेन्स वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्हणून करणार आहे. ओके, म्हणजे त्यांनी डिफेन्सचे इक्विपमेंट परचेस करावे, ओके, त्यांनी डिफेन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करावी याच्यासाठी म्हणून आपण 500 मिलियन डॉलर्सची मदत आपण बांगलादेशला करतोय. तर हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत. ओके, बांगलादेशसोबत आपण 4096 किलोमीटरची आपली बॉर्डर शेअर करतो, आपण मुद्दा लक्षात ठेवा, ज्योग्राफीमध्ये येऊ शकतो. एकूण 5 राज्यांची बॉर्डर या बांगलादेशला आपल्या चिटकून आहे, ते म्हणजे वेस्ट बेंगॉल, त्यानंतर आसाम, त्यानंतर आहे मेघालय, मिझोराम, त्यानंतर आहे त्रिपुरा. ओके, आणि दुसरं एक स्टेट आहे दॅट इज मेघालय. तर हे 5 राज्य ह्या बांगलादेशला चिटकून आहेत. एकूण 4096 किलोमीटरचा आपण बॉर्डर त्यांच्यासोबत शेअर करतो. तर पुढची न्यूज बघू आपण. आता पुढची न्यूज आहे ही म्हणजे आता सध्या हत्तींची जनगणना 2017 होणार आहे. याच्या आधी अशा प्रकारचा प्रकल्प 2012 झाला होता, म्हणजेच 5 वर्षांच्या गॅप नंतर आता पुन्हा एकदा हत्तींची जनगणना किंवा हत्तींची पॉप्युलेशन काउंट होईल. ओके, तर एकूण असा अंदाज आहे की 30,000 आसपास हत्तींची संख्या आहे. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. विचारू शकतात एक्झाम मध्ये की कुठल्या प्राण्याची रिसेंटली जनगणना करणार आहेत किंवा 2017 कुठल्या प्राण्याची पॉप्युलेशन काउंट करणार आहेत, तर तो म्हणजे एलिफंट. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही एक मिलिटरी एक्सरसाइज आहे, दोन देशांमध्ये झालेली आहे, त्याचं नाव आहे नोमॅडिक एलिफंट. तर ही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे, कुठल्या दोन देशांमध्ये झाली असा प्रश्न 100% विचारतात एक्झाम मध्ये. आणि दोन देश कुठले, तर इंडिया आणि मंगोलिया. तर आपल्या आणि मंगोलियामध्ये ही मिलिटरी एक्सरसाइज झालेली आहे नोमॅडिक एलिफंट नावाची. अशा प्रकारची पहिली जी एडिशन झाली होती ही 2004 झाली होती. आणि आत्ताचं जे नोमॅडिक एलिफंटची मिलिटरी एक्सरसाइज आहे ही कुठं पार पडली, तर ती मिझोराममध्ये पार पडली. ओके, तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघू आपण. रिसेंटली एक न्यूज आली होती की चायनावरून लंडनकडं एक ट्रेन किंवा एक फ्रेट ट्रेन म्हणजे मालगाडी निघाली आहे. तर अशा प्रकारची आणखीन एक मालगाडी ही आता युके वरून चायनाकडे झाली आहे. ओके, तर हा महत्वाचा पॉईंट आहे, युके वरून चायनाकडे झाली आहे ती. आणि अशा प्रकारची पहिली युरोपियन ही ट्रेन असेल जी चायनाकडे झाली आहे. ओके, आणि त्यांचा जायचा जो ट्रॅक असेल हा सेम असेल, जसं की चायनावरून ज्यावेळेस निघाली होती त्यावेळेस ती चायना, त्यानंतर कझाकिस्तान, रशिया, त्यानंतर आय गेस की बेलारूस, त्यानंतर पोलंड, जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स असं करत लंडनला पोहोचली होती. आता तशाच मार्गाने ती चायनाला पण जाईल. ओके, तर एक्सेस मधून ती निघालेली आहे, तर ती जी आहे ते युके मध्ये आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही न्यूज महत्वाची आहे कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रिसेंटलीच एक मल्टी मोडल टर्मिनलचं एक उद्घाटन केलेलं आहे, किंवा त्याचा आपण त्याला असं इंग्लिशमध्ये म्हणू शकतो की फाउंडेशन स्टोन त्यांनी ठेवलेला आहे. तर मल्टी मोडल टर्मिनल आहे ते, आणि एक 4 लेनचा ब्रिज आहे जो की गंगा रिव्हरवरती असेल. झारखंडमधल्या साहिबजंग या डिस्ट्रिक्टमध्ये उद्घाटन त्यांनी केलं आहे. तर याचे महत्वाचे पॉईंट्स आहेत, तर हा जो ब्रिजचं उद्घाटन केलं आहे गंगा रिव्हरवरती, तर याचा फायदा या नॅशनल वॉटर वेज 1 साठी होणार आहे. ओके, तर याचे जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत किंवा हा जो ब्रिज आहे याचा उपयोग हा नॅशनल वॉटर वेव 1 साठी होणार आहे. नॅशनल वॉटर वेव 1 आपण डिटेलमध्ये बघू. नॅशनल वॉटर वेव 1 याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न येऊन गेलेला ऑलरेडी. अलाहाबादमधून तो हल्दियापर्यंत आहे, तर अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्यानंतर हल्दिया वेस्ट बेंगॉलमध्ये. ओके, तर नॅशनल वॉटर वेव 1 हा अलाहाबाद ते हल्दिया या दोन ठिकाणांना जोडतो. आपण आणखीन बघूया डीपमध्ये.
वॉटरवेचा ॲक्च्युली फायदा काय असतो? इनलँड वॉटरवेचा आपण जर विचार केला तर इनलँड वॉटरवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे मिनिस्ट्री ऑफ शिपिंगच्या अंडर येतं. तर वॉटरवेजची आपण जर कॉस्ट बघितली तर 0.25 रुपीज पर टन एवढी फक्त वॉटरवेजनी आपण जर ट्रान्सपोर्ट केलं पाण्या थ्रू तर 0.25 पैसे प्रति किलो प्रति टन तर एवढा याच्यातून खर्च येतो फक्त. मात्र आपण जर बाकीचा विचार केला, जर ट्रेनचा विचार केला तर ट्रेनला 1 रुपये लागतात, ओके. आणि जर बाय रोड जर विचार केला तर त्यांना 1.5 रुपये लागतो. तर त्या मानाने वॉटर ट्रान्सपोर्ट फार चीप आहे, 0.25 पर किलोमीटर पर टन एवढाच खर्च लागणार आहे. त्याच्यामुळं आपण अशा प्रकारचे आता 111 नॅशनल वॉटरवेज डेव्हलप करतोय, ओके. तर आता सध्या आपण 111 नॅशनल वॉटरवेजवरती म्हणजे काम सुरू आहे. ऑलरेडी 111 पैकी बरेच वर्किंग स्टेटमध्ये आहेत, ओके. तर नॅशनल वॉटरवे 1 हा महत्वाचा आहे, कारण हा जो प्रोजेक्ट आहे हा जलमार्ग विकास प्रोजेक्ट ह्याच्या अंडरगत किंवा याच्या अंतर त्याची डेव्हलपमेंट सुरू आहे. अशा प्रकारच्या प्रोजेक्टसाठी म्हणून वर्ल्ड बँकेने आपल्याला 4200 करोड एवढं लोन सँक्शन केलेलं आहे, ओके. तर हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. कुठली बँक याला मदत करते तर वर्ल्ड बँक, ओके. आपण जर बाकीच्या देशांसोबत जर कम्पेअर केलं आणि आपल्या देशासोबत जर कम्पेअर केलं तर आपल्या देशामध्ये सध्या 3.6% एवढेच जे ट्रान्सपोर्ट आहे हे वॉटर मार्गाने किंवा वॉटर वेनी 3.6% ट्रान्सपोर्टेशन होतं, ओके. मग आता आपण ते 2018 पर्यंत 3.6 वरून 7% पर्यंत नेणार आहे, ओके. म्हणजे 7% टोटल जे ओव्हरऑल ट्रान्सपोर्ट असेल आपल्या देशामधलं हे वॉटरवेजनं होईल, ओके. मात्र आपण जर दुसऱ्या देशांचा विचार केला लाईक चायना, त्यानंतर कोरिया, जपान, तर चायनाचा जर विचार केला तर चायनाच्या ओव्हरऑल ट्रान्सपोर्टपैकी वॉटरवेजनी ट्रान्सपोर्ट 47% होतं. म्हणजे त्यांच्या देशामध्ये जे ट्रान्सपोर्ट होतं ह्याच्यामध्ये वॉटरवेजचं प्रमाण जवळजवळ 50% आहे, 47%, ओके. त्याचप्रमाणे जपान आणि कोरियामध्ये हे पर्सेंटेज 40% आहे, ओके. 2020 पर्यंत आपण असा प्लॅन करतोय की 20 मिलियन टन हे जे कार्गो एक्सपोर्ट असेल हे आपण वॉटरवेजनी करू. तर अशा प्रकारचा सुद्धा आपला प्लॅन आहे. आपले तुम्हाला माहिती असेल मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे अँड शिपिंग हे म्हणजे नितीन गडकरी. तर हे पण तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल, त्याच्यामध्ये एक थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन आहे. PIB थ्रू हा व्हिडिओ म्हणजे डेव्हलप करण्यात आलेला आहे आणि आपण तो एक 5 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही थोडे पेशन्स ठेवून बघा, ओके. त्याच्यातून तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन भेटेल. सदियों से नदियों का इस्तेमाल माल और जन परिवहन के लिए किया जाता रहा है. आज भी नदियों के जरिए भारी सामानों की ढुलाई सड़क या रेल के मुकाबले सस्ती और कम प्रदूषण फैलाने वाली होती है. एक सदी पहले तक गंगा नदी भी एक व्यस्त जलमार्ग थी. रेलवेज के विकास के साथ इसका इस्तेमाल तकरीबन खत्म हो गया, लेकिन अब स्थिति बदल रही है. In the very early days of government, we announced the Sagar Mala project. It also focuses on promoting port-led development. We have enacted a legislation for declaring 111 waterways as national waterways. माननीय प्रधानमंत्री के स्वप्न को सागरमाला एवं जलमार्ग विकास द्वारा साकार करने का प्रयास तेजी से जारी है. गंगा नदी पर राष्ट्रीय जलमार्ग 1 का विकास इसी प्रयास का हिस्सा है. हालांकि तीर्थराज प्रयाग से हल्दिया तक लगभग 1620 किलोमीटर के हिस्से को सन 1986 में ही राष्ट्रीय जलमार्ग घोषित किया गया, लेकिन इसके विकास की दिशा में कोई खास प्रगति नहीं हो पाई. परंतु वर्तमान सरकार के आने के बाद इस जलमार्ग के विकास के लिए समन्वित प्रयास किए जा रहे हैं. जलमार्ग विकास परियोजना के तहत पहले चरण में राष्ट्रीय जलमार्ग 1 के वाराणसी से हल्दिया तक 1390 किलोमीटर हिस्से को विश्व बैंक के तकनीकी और आर्थिक सहयोग से विकसित किया जा रहा है. इस परियोजना की लागत 5369 करोड़ रुपए है.
इसके तहत जलमार्ग सुधार जैसे नदी की गहराई और चौड़ाई बढ़ाना, नौवहन साधनों का विकास, वाराणसी, साहिबगंज और हल्दिया में मल्टी मॉडल टर्मिनल का निर्माण, तटबंध सुरक्षा संबंधी कार्य तथा एलएनजी जलयानों की आवाजाही से जुड़ी सुविधाओं का विकास किया जाएगा। राष्ट्रीय जलमार्ग एक उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड और पश्चिम बंगाल को 1720 किलोमीटर लंबे भारत बांग्लादेश के प्रोटोकॉल मार्ग से बांग्लादेश से तो जोड़ेगा ही, साथ ही इन राज्यों को 882 किलोमीटर लंबे राष्ट्रीय जलमार्ग दो के जरिए उत्तर पूर्वी भारत से भी जोड़ देगा। जलमार्ग एक के अंतर्गत विभिन्न परियोजनाओं ने आकार लेना शुरू कर दिया है। वाराणसी, साहिबगंज और हल्दिया में मल्टी मॉडल टर्मिनल निर्माण के अलग अलग चरणों में है, साथ ही गाजीपुर और कालू घाट में इंटर मॉडल टर्मिनल बनाए जाएंगे। फरक्का में एक नए नेविगेशन लॉक को भी निर्मित किया जा रहा है। इसके पूरा होने पर माल और जन परिवहन के लिए एक सस्ता और बेहतरीन विकल्प उपलब्ध हो जाएगा। संबंधित राज्यों में व्यापार और रोजगार के नए अवसरों के सृजन होने के साथ परंपरागत ईंधन की कम खपत के कारण पर्यावरण को बेहतर बनाने में भी मदद मिलेगी। प्राकृतिक संसाधन समृद्ध राज्य झारखंड में मल्टी मॉडल टर्मिनल के माध्यम से विकास और रोजगार की दिशा में संभावनाओं के नए द्वार खुलेंगे। इस मल्टी मॉडल टर्मिनल के निर्माण में 467.9 करोड़ रुपयों की लागत आएगी। 2019 में पूरा होने के बाद इस टर्मिनल की क्षमता 24 लाख टन प्रति वर्ष होगी। इस टर्मिनल में दो जलियानों की बर्थिंग की जगह, स्टॉकयार्ड, कन्वेयर बेल्ट, बार्ज लोडर समेत सभी आधुनिक सुविधाएं होंगी। ये टर्मिनल झारखंड को बंगाल की खाड़ी के माध्यम से दुनिया से जोड़ देगा। यहाँ से राजमहल, चुपरबीता और हुर्रा खानों का कोयला, स्टोन चिप और निर्माण सामग्रियों जैसे कच्चे माल को बाहर भेजा जा सकेगा। साथ ही खाद, सीमेंट और चीनी भी अब छोटे मालवाहक पोतों से भी राज्य से बाहर जा सकेंगे। साहिबगंज क्षेत्र में मल्टी मॉडल टर्मिनल विकास की नई आशा है, क्योंकि स्थानीय स्तर पर रोजगार के 1.5 लाख नए अवसर पैदा होंगे। बेहतर नदी परिवहन से निवेश बढ़ना तय है, जो कि अंततः राज्य के विकास को एक नया आयाम देगा। साहिबगंज की अनूठी रोरो व्यवस्था लगभग 120 किलोमीटर की सड़क यात्रा कम करके सड़क पर दबाव कम करने के साथ कार्बन फुटप्रिंट घटाने का काम भी कर रही है। इस तरह की रोरो सेवा 4 अन्य स्थानों पर भी शुरू की जाएगी। सन 2022 में पूरी तरह बहाल हो जाने के बाद राष्ट्रीय जलमार्ग एक भारत की सांस्कृतिक पहचान गंगा नदी के लिए एक नया सवेरा लेकर आएगा। तर व्हिडिओ थोडा मोठा होता, लेंदी होता, पण तुम्हाला सगळे पॉईंट इथे क्लिअर झाले असतील आणि हे इम्पॉर्टंट आहे, व्हिज्युअल इफेक्टनी चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं। आता तुम्हाला परत कधीच या प्रोजेक्टबद्दल काहीसुद्धा माहिती जाणून घ्यायची गरज नाही पडणार, एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कळालं असेल। तर आता आपण आपल्या पुढच्या न्यूजकडे वळूयात। तर आपली पुढची न्यूज आहे आरबीआयशी रिलेटेड आहे। आरबीआयने एक डिसिजन घेतलंय की जे एनईएफटी करण्यासाठी जो एक तासाचा जो सेटलमेंट आवर ठरलेला असायचा, तर आता तो एक तासावरून कमी करून अर्धा तास करण्यात आलेला आहे। ओके, म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारे बॅचेसमध्ये एनईएफटीज कंडक्ट केल्या जातात, जसं की 8 ते 9 समजा जर एक बॅच असेल, दॅट इज म्हणजे 8 ते 9 या वेळेमध्ये जर कुणी एक एनईएफटी करायचा अर्ज दिला, तर त्या एक तासाची बॅचमध्ये जेवढे एनईएफटीचे कलेक्शन होतील ते मग प्रोसेसमध्ये येतील। मात्र आता त्यांनी काय केलं, एक तासाच्या बॅचेसवरून ते आता अर्ध्या तासाची केली आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या एनईएफटी पटपट पटपट त्यांना म्हणजे त्यांचं पेमेंट पटकन होत जाईल ॲज कम्पेअर्ड टू आधीच्या टाइम पिरियडनुसार। ओके, त्याच्यामुळं हा आरबीआयचा एक चांगला डिसिजन आहे। एनईएफटी याचा लॉंग फॉर्म काय असतो किंवा याच्याबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल, तर ती म्हणजे एनईएफटीचं जी लिमिट असतं हे 2 लाखांपर्यंत आहे। 2 लाखांऍक्च्युली नो लिमिट म्हणलं तरी चालेल, मात्र 2 लाखांपुढचा जो व्यवहार असतो हा आरटीजीएस या पद्धतीने करायला लागतो। ओके, तर आरटीजीएस या पद्धतीने करायला लागतो। आपण एनईएफटी ही बांगलादेशसाठी सॉरी नेपालसाठी पण यूज करू शकतो। सो नेपालमध्ये जर आपल्याला एनईएफटी करायची असेल तर
50,000 लिमिट आपल्याला. ओके, तर NEFT म्हणजेच काय? तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर. तर आपण तुम्ही त्याचा लॉंग फॉर्म आहे लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघू आपण. हा एक ग्लोबल रिपोर्ट आहे किंवा एक इंडेक्स आहे. तर याच्यामध्ये जेंडर न्यूट्रॅलिटी किंवा न्यूट्रलाइज जेंडर गॅप, तर न्यूट्रलाइज जेंडर पे गॅपशी रिलेटेड आहे हा. तर मेल आणि फिमेल यांच्यामधला जो गॅप आहे, पेमेंटशी रिलेटेडचा गॅप आहे, तो आइसलँड या कंट्रीमध्ये काहीच नाही आहे. तर आइसलँड हा या रिपोर्टवरून टॉपला कंट्री आहे. म्हणजे आइसलँड हे एक नंबरचा देश बनलेला आहे ज्याच्यामध्ये जेंडर गॅप इंडेक्स हा एक नंबरचा आहे. म्हणजे तिथं जेंडर गॅप बिलकुल नाही आहे पेमेंटशी संबंधित. ओके, तर 2015 या आकडेवारीनुसारचा हा रिपोर्ट आहे. आइसलँड नंतर नॉर्वे, त्याच्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या तीन कंट्री येतात. ओके, आणि अशा प्रकारचा आपल्या भारतामध्ये सुद्धा जेंडर पेमेंट गॅप आहे हा कमी व्हावा याच्या म्हणून एक बिल सुद्धा पास होता लवकरच होईल ते सुद्धा. ओके, आणि त्या बिल पास झाल्यानंतर आपला सुद्धा रँकिंग याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने येईल. ओके, नेक्स्ट एक रँकिंग आहे, याच्यामध्ये इंडियाचं रँकिंग 40th रँक आहे आउट ऑफ 136 कंट्री. तर हे रँकिंग कशाचं आहे? तर 2017 हा एक इंडेक्स रिपोर्ट जाहीर झालेला आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्सचा. ओके, तर ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटेटिव्ह इंडेक्समध्ये भारत हा 40th रँकवरती आहे 136 देशांमध्ये. ओके, तर महत्वाचा पॉईंट आहे हा, आपण याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. 2015 जर आपली आकडेवारी बघाल तर 2015 आपली आकडेवारी किंवा आपला जो रँक होता हा 52 होता. तर 52 आता आपण 12 अंकांनी किंवा 12 रँक्सनी सुधारणा करून 40 पोहोचलेलो आहे. टॉप 3 देश विचारले तर टॉपवरती आहे स्पेन, त्याच्यानंतर आहे फ्रान्स आणि त्याच्यानंतर आहे जर्मनी. ओके, तर स्पेन टॉपवरती असण्याचं कारण हे सुद्धा आहे की जे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन आहे तर याचं हेडक्वार्टरसुद्धा स्पेनमध्येच आहे, स्पेनमधल्याच मॅड्रिनमध्ये. ओके, त्याच्यामुळं त्यांना तेवढी काळजी करायची ते त्यांच्या टुरिझमची आणि ते टॉपवरती आहेत. ओके, त्याने स्पेन, त्यानंतर फ्रान्स आणि जर्मनी. भारताचा नंबर आहे याच्यामध्ये 40. पुढची न्यूज बघू आपण. हरियाणामध्ये आत्तापर्यंत एक हिस्टॉरिकल रेकॉर्ड सेट झालाय, तो म्हणजे तिथलचा जो सेक्स रेशो आहे हा 950 झालेला आहे. ओके, आणि हे पहिल्यांदा असं हिस्टॉरिकल मोमेंट आहे हरियाणासाठी की त्यांचा सेक्स रेशो पहिल्यांदा 950 आलेला आहे. ओके, 2011 आकडेवारी बघाल तर फार कमी होता, मात्र 2017 मार्चच्या जर अनालिसिसचा विचार केला तर त्यानुसार 950 हा त्यांचा बेंचमार्क सेट झालेला आहे. ओके, तर सेक्स रेशो हा कुठल्या राज्याचा 250 झाला रिसेंटली असं विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे ते स्टेट म्हणजे हरियाणा. आणि हरियाणाचे CM म्हणजेच चीफ मिनिस्टर आहेत ते म्हणजे मनोहर लाल खट्टर. नेक्स्ट न्यूज बघू आपण. हरियाणा गव्हर्नमेंटशीच रिलेटेड ही पण न्यूज आहे. एक ऑपरेशन दुर्गा या नावाचं त्यांचं एक ऑपरेशन त्यांनी लॉन्च केलेलं आहे वुमेन्स सेफ्टीसाठी. ऑब्विस आहे, तर उत्तर प्रदेशने ज्याप्रमाणे अँटी रोमियो स्क्वॉड बनवलाय तशाच प्रकारचा हरियाणा गव्हर्नमेंटने सुद्धा ऑपरेशन दुर्गा नावाचा एक त्यांचा एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. त्याच्यातून शाळेंमधल्या मुलींकडं किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या मुलींकडं एक जे बाकीचे जे त्रास देणारा गट आहे यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून हा ऑपरेशन दुर्गा नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. ओके, तर ऑपरेशन दुर्गा हा कुठल्या स्टेटचा आहे असं विचारलं तर ते म्हणजे हरियाणा. नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही स्पोर्ट्सशी संबंधित न्यूज आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांनी एक जॉईंट पार्टनरशिप करून एक आता ऑर्गनायझेशन किंवा एक युनिव्हर्सिटी स्थापन करणार आहेत आणि ती म्हणजे युनिव्हर्सिटीची डेव्हलपमेंट करणार आहेत, नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटीची डेव्हलपमेंट करणार आहेत. तर ऑस्ट्रेलियामध्ये ऑलरेडी अशा प्रकारच्या बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत, स्पोर्ट्सच्या इन्स्टिट्यूट आहेत. तर व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेरा, तर या दोन युनिव्हर्सिटी मिळून इंडियामध्ये सुद्धा नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटीची डेव्हलपमेंट करणार आहेत. ओके, याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत जसं की ॲथलेटिक्स, कोचिंग ट्रेनिंग, स्पोर्ट सायन्स, तर असे जे टॉपिक असतील यांच्यावरती फोकस देऊन डेव्हलपमेंट करण्यात येईल. तर कुठल्या दोन देशांमध्ये स्पोर्ट्सशी संबंधित पार्टनरशिप झाली असं जर विचारलं तर इंडिया आणि ऑस्ट्रेलिया. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. युनियन कॅबिनेटनी एक रिसेंटली एक अप्रुव्हल दिलेलं आहे, ते म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी या इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी म्हणून युनियन कॅबिनेटनी अप्रुव्हल दिलेलं आहे. ही इन्स्टिट्यूट विशाखापट्टणममध्ये स्थापन करण्यात येईल.
सिमिलर टू आय आय टीज. ओके, म्हणजे जसं आय आय टीज आहेत त्याच पद्धतीने हे पण आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी, तर अशा प्रकारे डेव्हलप करण्यात येईल विशाखापट्टणम इथं. ओके, तर हे पण न्यूज महत्वाची आहे. पुढची न्यूज बघू आपण. सध्या एक रिसेंटली रिपोर्ट आला आहे आणि त्यानुसार भारतामध्ये एकूण किती एल पी जी कनेक्शन्स आहेत किंवा एल पी जी कन्झ्युमर्स आहेत, तर तो आकडा डिस्प्ले झाला आहे, तो म्हणजे 19.88 करोड. तर आपल्या देशामध्ये सध्या एल पी जी कलेक्शन्स किती आहेत, तर 19.88 करोड एवढे एल पी जी कन्झ्युमर्स आहेत. तर यापैकी 2000 कन्झ्युमर्स हे रिसेंटली प्रधानमंत्री उज्ज्वला योजनामुळे जॉईन झालेले आहेत. ओके, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तर हा एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला याच्यासाठी. एल पी जी कन्झ्युमर्स सुद्धा वाढले त्याच्यामुळे. 19.88 करोड हे एकूण एल पी जी कन्झ्युमर्स आहेत. नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही न्यूज अतिशय महत्वाची आहे कारण याच्यामध्ये इकॉनॉमिक्सशी रिलेटेड पण टॉपिक आहे, ज्योग्राफीशी संबंधित सुद्धा आहे. तो म्हणजे आता जे एक ज्यूट नावाचं एक प्रोडक्ट आहे, ते ॲग्रिकल्चर प्रोडक्ट तुम्हाला माहितीच असेल ऑब्व्हियस आहे, तर याच्यासाठी जे एम एस पी असायचं ते 3,200 रुपयांवरून 3,500 रुपये करण्यात येईल. ओके, तर एम एस पी म्हणजे काय, दॅट इज मिनिमम सपोर्ट प्राईज. तर मिनिमम सपोर्ट प्राईज ही आता 3,200 आधी द्यायचे त्यांना प्राईज पर क्विंटल, आता ती वाढवून 3,500 करण्यात येईल. तर 2017-18 या फायनान्शियल इयरसाठी म्हणून 3,200 वरून त्याची प्राईज 3,500 पर क्विंटल डिसाईड करण्यात आलेली आहे. आणि ही पी आय बी वरून घेतलेली न्यूज आहे. ओके, तर अशा प्रकारचे जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही पी आय बीच्या न्यूज आठवड्याला किंवा वीकली कव्हर कराव्या, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण फक्त म्हणजे पी आय बी वरती ज्या न्यूज आलेल्या आहेत त्या आठवड्याच्या त्या तिथून कव्हर करू. ओके, पी आय बी वरती ज्या न्यूज असतात ह्या एकदम हाय क्वालिटी न्यूज असतात, गव्हर्नमेंटच्या सगळ्या तिथून कव्हर होतील. ओके, आणि ज्यूट ह्या क्रॉप बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर दिस इज अ कॅश क्रॉप, म्हणजे आपलं ते नगदी पीक आहे. ओके, आणि ह्याचा कलर जो आहे गोल्डन टाईपचा कलर असतो, त्याला गोल्डन फायबर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि सध्या जर त्याचा कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट बघाल तर त्याचा सिंथेटिक फायबर किंवा सिंथेटिक प्रोडक्ट सोबत त्याचं कॉम्पिटिशन आहे. ओके, आणि हे जे गव्हर्नमेंटचं 3,200 वरून 3,500 अमाऊंट वाढवली याचं बेनिफिट जवळजवळ 40 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ओके, ज्यूट प्रोडक्ट कुठल्या 3 राज्यांमध्ये महत्वाचं आहे, ते म्हणजे वेस्ट बेंगॉल, बिहार आणि आसाम. ह्याच्यामध्ये 95% टोटल एरिया हा ज्यूट प्रोडक्टचा आहे. म्हणजे ज्यूट प्रोडक्शन जर विचाराल तर सगळ्यात जास्त वेस्ट बेंगॉल, बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये होतं. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. आता आपल्या 2016-17 एक्सपोर्ट रिपोर्टनुसार आपल्या देशाचं एक्सपोर्ट सुद्धा वाढलेलं आहे. 4.7% आपला एक्सपोर्ट वाढलेला आहे. ओके, आधीचा जर विचार कराल तर त्या दृष्टी त्या मानाने 4.7% आपल्या देशाचं एक्सपोर्ट वाढलेलं आहे. ओके, महत्वाची न्यूज होती. सॉरी, नेक्स्ट न्यूज बघू आपण. एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे, त्या कमिटीचं नाव आहे किंवा कमिटीचे हेड आहेत ते म्हणजे एन के सिंग. तर एन के सिंग यांनी एक कमिटी रिफॉर्म केलेली आहे. ती कशासाठी, तर फायनान्शियल डेफिसिट जे टार्गेट आहे, सॉरी फिस्कल डेफिसिट जे टार्गेट आहे हे 3% वरती आणायचं आहे. ओके, फायनान्शियल इयर 20 साठी, म्हणजे फायनान्शियल इयर 2020 जे असेल तर याच्यासाठी म्हणून जे फिस्कल डेफिसिट टार्गेट आहे हे 3% करण्यासाठी म्हणून एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे एन के सिंग कमिटी. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही पण एक महत्वाची अपॉइंटमेंट आहे. ही चेअरमॅन ऑफ नॅसकॉम याची अपॉइंटमेंट आहे आणि नवीन चेअरमन त्यांचे आहेत ते म्हणजे कॉट्रो रेमॅन रॉय. तर हे त्याचे नवीन चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आलेले. नॅसकॉम म्हणजे काय, तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. ओके, आता आपण सध्या डिजिटल करन्सीकडे वळतोय, सगळं डिजिटलायझेशनकडे वळतोय, तर अशा प्रकारचे ज्या इन्स्टिट्यूट असतात तर यांचा रोल महत्वाचा असतो. त्यामुळे याचे चेअरमन तुम्ही लक्षात ठेवा. आता सध्या 2017-18 साठी त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे क्वाट्रो रोमन रॉय. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. ही पण न्यूज महत्वाची आहे, जी मलाला युसुफझई आहे तर ह्याची एक अपॉइंटमेंटच आहे. पण ह्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे युनायटेड नेशन्सच्या जे मेसेंजर ऑफ पीस म्हणून जी एक पोस्ट आहे किंवा मेसेंजर ऑफ पीस म्हणून तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मलाला युसुफझई ही सगळ्यात यंगेस्ट अशी युनायटेड नेशन्सची
मेसेंजर ऑफ पीस बनलेली आहे. ओके, तर सगळ्यात यंगेस्ट आहे ही, त्यामुळं महत्वाचं आहे. आणि मला युसुफजाई तुम्हाला माहिती असेल, तिला नोबेल प्राईज भेटलं होतं शांततेसाठी. ओके, तर तिचा रेसिडेन्शियल स्टेटस असेल तर तो पाकिस्तान आहे. ओके, आता सध्या तर ती तिथे राहत नाही, मात्र तिला आता युनायटेड नेशन्सचा यंगेस्ट एव्हर मेसेंजर ऑफ पीस बनवण्यात आलेला आहे. तर महत्वाची न्यूज होती. आपण एप्रिल सेकंड वीक चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे. सगळे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते हे आपण तिथे कव्हर केलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित हे लेक्चर बघा. ओके, आणि जो आपला थर्ड वीक ज्यावेळेस आपण अपलोड करू तर ते सुद्धा लेक्चर तुम्ही नक्की बघा. ओके, त्या दृष्टीने मग तुमचा एप्रिलचा पूर्ण करंट अफेअर कव्हर होतील. ओके, आणि आपण अशा पद्धतीनं करंट अफेअर्स कव्हर करणार आहे की तुम्हाला इथून पुढं येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा मॅगझिन्स घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. ओके, त्याच्यामुळे आपण प्रत्येक वीकमध्ये अशाच चांगल्या पद्धतीचे जे करंट अफेअर आहेत हे सगळे कव्हर करू, आणि एक करंट अफेअरचं लेक्चर ओव्हरऑल मंथसाठी पण आपण क्रिएट करूया. ओके, म्हणजे ज्यातून आपण फक्त जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत अतिशय महत्वाचे असे तर ते तिथून कव्हर करू. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. हे लेक्चर कसं वाटलंय हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, आणि तुमच्या मित्रांमध्ये पण त्याला शेअर करा. तर भेटूत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.